मिरज प्रभाग 20 मधील गरीब हातावरील पोट असलेल्या नागरिकांना अन्न धान्य पाहिजे असेल तर नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेले आहे. मिरज येथील प्रभाग क्रमांक 20 मधील गरीब हातावरील पोट असलेल्या नागरिकांना अन्नधान्य पाहिजे असेल तर नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. शहरात कोरोना व्हायरस प्रतिबंध म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात नागरिक भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. त्यांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, गर्दी करू नये, काही दिवस भाजीपाला खाण्याऐवजी कडधान्य खावं आणि प्रभाग क्रमांक 20 मधील ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असं आवाहन नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलंय. कोरोना व्हायरसची जागतिक महामारी आज आपल्या शहरापर्यंत पोहोचलेली आहे. माझं सर्वांना आवाहन आहे की 8 दिवस आपण एक भाजी नाही खाल्ली, कडधान्य खाल्लं तर काय होत नाही. भाजीपाला घेण्यासाठी, दूध घेण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत. काळाच्या पेलं तरी काय होणार नाही, मात्र आपलं कुठं तर बाहेर पडल्यानंतर आपण एखाद्या रुग्णाकडनं बाधित झालो तर आपल्याला हा जीव घेणारच आहे हा विषाणू. त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की आपण बाहेर पडू नये, घरात बसावं. आणि मिरजमधील 20 नंबर प्रभागातील जे ज्या लोकांची हातावर पोट आहेत अशा लोकांना जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. त्यांना मी घरात त्यांच्या अन्नधान्य उपलब्ध करून द्यायची व्यवस्था.